गुड मॉर्निंग एवरीवन, क्लास सिक्स सब्जेक्ट मैथ। टुडे वी विल लर्न न्यू चैप्टर ऑपरेशंस ऑन फ्रैक्शंस। तर आजच्या राशीमध्ये आपण ऑपरेशंस ऑन फ्रैक्शन हे प्रकरण पाहत आहे। या प्रकरणातील आज आपण प्रैक्टिस सेट ते त्यामध्ये सबट्रैक्ट जे मिक्स नंबर आहे त्यांची वजाबाकी कशी करायची, सबट्रैक्शन कसं करायचं हे आपण आजच्या राशीमध्ये पाहणार आहे। तर बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे। 3 इंटिग्रल 1 अपॉन 3 मायनस 1 इंटिग्रल 1 अपॉन 4। मग इथे कसं करायचं त्याला बघा। इकडे इथे इंटिग्रल आहे 3 मायनस 1, इंटिग्रल करू आपण, सबट्रैक्शन करू, प्लस हे जे फ्रैक्शन आहे 1 अपॉन 3 मायनस 1 अपॉन 4 यांचा आपण काय करू, सबट्रैक्शन करू। 3 मायनस 1 इज इक्वल 2, प्लस इकडे बघा इथे फ्रैक्शन आहे त्याच्या आपल्याला सबट्रैक्शन करायचं आहे। सबट्रैक्शन करण्यासाठी त्यांचे डिनॉमिनेटर कसे पाहिजे, सेम पाहिजे, बट डिनॉमिनेटर आर डिफरंट, दोघांचे डिनॉमिनेटर डिफरंट आहे। तर फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, त्यांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागेल। त्याच्यात काय करू आपण, तो फर्स्ट फ्रैक्शन आहे 1 अपॉन 3 मल्टीप्लाय बाय 4, 4 ही मल्टीप्लाय करू दिस फर्स्ट फ्रैक्शनचा न्यूमरेटर डिनोमिनेटरला, सेकंड फ्रैक्शनचा डिनोमिनेटर 4 ने आपण काय करताय, मल्टीप्लाय करताय मायनस। आता जो सेकंड फ्रैक्शन आहे 1 अपॉन 4 त्याला मल्टीप्लाय करू आपण 3 ने, म्हणजे फर्स्ट फ्रैक्शनच्या डिनोमिनेटर ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना काय करताय, मल्टीप्लाय करत आहे। ओके, नेक्स्ट 2 प्लस 1 मल्टीप्लाय 4 इज इक्वल 4 अपॉन 3 मल्टीप्लाय 4 इज इक्वल 12 मायनस 1 मल्टीप्लाय 3 इज इक्वल 3, 4 मल्टीप्लाय 3 इज इक्वल 12। डिनॉमिनेटर आर सेम, डिनॉमिनेटर सेम झालेले आहे। आता यांचं सबट्रॅक्शन करू आपण, 2 प्लस 4 मायनस 3 अपॉन 12, काय होईल, 2 प्लस 1 अपॉन 12, 1 अपॉन 12 म्हणजेच याला कसं लिहिता येईल, 2 इंटिग्रल 1 अपॉन 12। आपला आंसर मिळालेला आहे 2 इंटिग्रल 1 अपॉन 12। अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, जे मिक्स नंबर आहे त्यांच्या आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे।